अनुपमा किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला पोळीपासून बनणारे क्रिस्पी टेस्टी आणि अतिशय सोपे असे टॅकोस दाखवणार आहे। चला याला लागणारे साहित्य पाहू। हे आपण आपले टॅकोस साठी दोन मोठे आलू बॉईल करून आणि बारीक करून घेतले आहे। त्याचप्रमाणे हे थोडंस किसलेले चीज मी इथे घेतलेले आहे। हे मार्केटमध्ये आपल्याला सहज मिळतं। तुम्हाला माहिती हवी असल्यास मी तुम्हाला याचा फोटो तुम्हाला व्हिडिओमध्ये देऊन देईल। त्याचप्रमाणे सिमला मिरची घेतलेली आहे बारीक करून, थोडंसं पनीर घेतलं आहे किसून आणि गाजर किसलेला आहे। आपण आपल्या आवडीनुसार आपल्या भाज्या कुठल्या पण टाकू शकतो। कमी जास्त प्रमाणात आपण आपल्या आवडीनुसार भाज्या घ्याव्या व करावे। आपण आता हे जे सर्व साहित्य घेतलेलं आहे याची आपण मिक्स अशी भाजी करून घेऊया। आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये मेथी, फुलगोबी, पत्तागोबी, कुठली पण म्हणजे ब्रोकोली, आपल्याला ज्या भाज्या आवडतात त्या पण आपण यात मिक्स करू शकतो। आता मी या साहित्यांनी भाजी तयार करून घेत आहे। इथे भाजीसाठी तेल ठेवलेले आहे, ते तापले। आता त्यात आपण थोडीशी मोहरी टाकणार आहोत। आपली मोहरी तडतडली आहे, थोडं जिरे घालूया, किंचित हिंग टाकते, त्याचप्रमाणे किंचित हळद घालते। हा जो आलू आपण घेतला होता उकडून आणि बारीक केलेला तो टाकते। आता आपण ज्या सर्व बाकीच्या भाज्या घेतल्या होत्या त्या देखील यात टाकून घेणार आहोत। गाजर टाकत आहे, सिमला मिरची टाकत आहे, पनीर घालत आहे। हे सर्व छान आता मिक्स करून घेऊ। आपल्या चवेप्रमाणे आपण तिखट टाकून घेऊया। त्याप्रमाणे चवीनुसार थोडं मीठ घालतो आहोत। आता हे सगळं मिक्स करून याला छान थोडीशी वाफ येऊ द्या। आपल्या या भाजीला वाफ येईपर्यंत आपण पुढचे कृती बघूया, काय काय साहित्य लागतं आणि कसं करायचं आहे ते। टॅकोसाठी लागणारी आपली भाजी आता तयार झालेली आहे। त्याचप्रमाणे इथे मी पोळ्या घेतल्या आहे। हे चीज आता या भाजीमध्ये टाकून देणार आहोत। हिरवी चटणी घेतलेली आहे, सॉस घेतला आहे, त्याचप्रमाणे थोडीशी बारीक शेव देखील घेतलेली आहे। आता टॅकोस कसे बनवायचे ते आपण आता बघूया। ही रेसिपी अत्यंत सोपी आहे, मुलांना आवडणारी आहे। तसेच टिफिन मध्ये द्यायला किंवा दुपारी नाश्त्यासाठी वगैरे किंवा सकाळच्या नाश्त्यात देखील आपण झटपट करू शकतो। इथे तुम्ही पोळ्या ताज्या असल्या तरी चालतात, नाही तर शिळ्या असल्या तरी देखील चालतात। त्यामुळे ही डिश तुम्ही जरूर जरूर करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आता कृतीला सुरुवात करूया। टॅकोस कसे बनवायचे हे बघूया। इथे आपण टॅकोससाठी पोळी घेतली आहे। ही जी हिरवी चटणी बनवली होती ती या पोळीला लावून घेऊ। पोळीला हिरवी चटणी आपण लावून घेतली आहे। हिरव्या चटणीऐवजी लाल चटणी देखील तुम्ही लावू शकता किंवा तुम्हाला आवडत असलेले शेजवान सॉस देखील तुम्ही वापरू शकता।
आता या पोळीचे आपल्याला घडी घालायची आहे। एक ही अशी घडी झाल्यानंतर इथे तुम्ही लाल चटणी लावू शकता। माझ्याकडे मेयोनीज आवडते म्हणून मी इथे मेयोनीज लावत आहे। मेयोनीजला सगळीकडे छान लावून घेऊया। ही डिश सोपी आणि अतिशय चविष्ट अशी आहे व झटपट बनणारी आहे। आता यानंतर हिला अजून एक घडी घालायची। आपल्याला मेयोनीज लावले असल्यामुळे हे चिटकून जातं। आता याच्यामध्ये हा एक भाग आहे आणि हा दुसरा भाग आहे। तर हे जे दोन भाग आहे यामध्ये आता आपण जी भाजी केली होती ती टाकणार आहोत। या भाजीमध्ये तुम्ही टिक्की करून टाका किंवा चमच्यानी सुद्धा असं भरून टाकू शकता। मी दोन्ही प्रकारे तुम्हाला दाखवते। जी भाजी आपण बनवली होती त्याची मी अशा प्रकारे टिक्की तयार करते आहे। ही एक टिक्की आपण केली आहे। दोन भाग टाकायचे त्यामुळे दुसरी देखील टिक्की तयार करून घेते। हे लंबुळकी केली आहे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही गोल किंवा त्रिकोणी सुद्धा बनवू शकता। हे बघा आता हा जो पोळीचा भाग आहे इथे आपण एक ही टिक्की टाकणार आहोत। चिटकू शकेल अशा प्रकारे त्याला थोडस प्रेस करून घेणार आहोत। तसंच हा जो दुसरा पार्ट आहे यात आता ही जी दुसरी बनवलेली टिक्की आहे ती टाकूया। हिला देखील प्रेस करून घेऊ। हे बघा किती छान दिसत आहे आपलं टॅकोज। हे अशा प्रकारे आपले रेडी झाले। मी दुसरं देखील तयार करून घेते आणि पुढील कृतीला मग आपण सुरुवात करू। एक मी तुम्हाला टिक्की टाकून दाखवलं होतं। आता यामध्ये आपण असं चमच्यांनी देखील भरू शकतो। हे पण याला थोडस दाबून असं सेट करून घ्यायचं की म्हणजे ते बाहेर निघणार नाही। हे आपले टॅको रेडी झालेले आहे। आता याला तव्यावरती आपण थोडस तेल टाकून सर्व बाजूंनी क्रिस्पी करून घेणार आहोत। आता आपण भाज्यांचं मिश्रण टाकलेलं आहे। शुगरवाल्यांना आलू जास्त चालत नसतो त्यामुळे त्यांना आलू न टाकता इथे इतर भाज्या टाकल्या तरी चालतात। नाही तर तुम्ही कडधान्यांचं देखील बनवू शकता। अतिशय पौष्टिक असं कडधान्यांचं पण सुंदर लागतं कारण की कडधान्य भिजत घालायचे, थोडीशी मिक्सरमध्ये त्यांना बारीक करून घ्यायचं आणि अशाच प्रकारे सगळं साहित्य घालून या टॅकोजमध्ये तुम्ही भरू शकता। आता आपण हे आपले टॅकोज फ्राय करून घेऊ। इथे आपण तव्यावर थोडं तेल टाकलेलं आहे। हे जे टॅकोज आहे आपले यांना छान सर्व बाजूंनी क्रिस्पी करून घेऊया। एका साईडने हा टॅकोज आपला किती छान क्रिस्पी झालेला आहे। अशा प्रकारे आपण आता याला सर्व बाजूंनी करून घेऊ आणि ही अतिशय छान डिश आहे, सोपी डिश आहे। पोरांना डब्यामध्ये किंवा प्रवासात नेण्यासाठी ही खूप मस्त डिश आहे। तेव्हा तुम्ही जरूर करा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते
व अशा प्रकारचे अनेक डिशेस आम्ही तुम्हाला दाखवू शकतो, तेव्हा जरूर जरूर लाईक करा, सबस्क्राइब करा। बघा हे एका साईडने आपले छान क्रिस्पी झालेले आहे, तसेच आपण दुसऱ्या साईडने देखील याला क्रिस्पी करून घेतलेलं आहे। आता याची ही जी बाजू आहे याला आपल्याला क्रिस्पी करायचं आहे, त्याच्यासाठी याला आता आपल्याला उभं करून ठेवावं लागेल। तेव्हा हे अशा प्रकारे उभं करून थोड्या वेळ तुम्हाला धरून ठेवाल, नाही तर हे राहतं थोड्या वेळात उभं। हे पाहू उभं राहिलेलं आहे, तसंच आता हे दुसरं देखील आपण उभं करून घेऊ। बघा किती क्रिस्पी आणि सुंदर असे टॅकोज तयार झालेले आहे। आता हे जे टॅकोज आपण तयार केले यांना आपण असं इथे जो हा सॉस घेतला आहे या सॉसमध्ये डीप करून घेऊ। नंतर तुम्ही ह्याची शेव घेतली आपण, ही शेव याला लावायची आहे। सारखे आपले टॅकोस तयार झालेले आहे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही याच्यावर बारीक कांदा देखील टाकू शकता, याच्यात चाट मसाला टाकू शकता। मी जेव्हा पोळीला मेयोनीज लावलं, पोरांना बहुतांश पोरांना तिखट आवडत नाही, तर हिरव्या चटणीऐवजी तुम्ही सॉस आणि मेयोनीजसुद्धा पोळीला लावून पोरांसाठी अशा प्रकारे करू शकता। तेव्हा बघा छान झालेले आहेत की नाही। मंडई खाण्यासाठी आपले टॅकोस तयार झालेले आहे, अत्यंत चविष्ट अशी ही डिश आहे, प्रवासासाठी खूप छान आहे, तसेच लहान मुलांना आवडणारी आहे। तेव्हा जरूर जरूर करून बघा व आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। टॅकोससाठी भाजी करणे आवश्यक नाही आहे, तेव्हा तुम्हाला आवडत असल्यास कच्ची भाजी किंवा त्यावर तडका घालून देखील तुम्ही टाकू शकता।